आणि यानंतरची बातमी नागपूरमधनं नागपूरमध्ये दोन शासकीय रुग्णालयं आहेत एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबरच्या दरम्यान म्हणजे बहात्तर तासात या दोनही रुग्णालयात मिळून एकोणसाठ रुग्णांचा मृत्यू झालाय आणि याबाबतीतली धक्कादायक माहिती पुढे येत आहे मृतांपैकी चौतीस जणांना शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलेलं होतं अशी माहिती आहे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजगजीवे सर आपल्यासोबत आहे सर काल प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं की एका दिवसात सोळा रुग्णांचा मृत्यू आपल्या रुग्णालयात झाला आज चौदा रुग्णांचा झाला साधारण जो आपला ॲव्हरेज आहे दहा ते बारा आणि दोन तीन दिवसात थोडा वाढ पाहायला मिळत आहे पण एकंदरीत शासकीय रुग्णालयामध्ये जे मृत्यूंचे कारण पुढे येतात ते काय आहे आम्ही कोणत्याही रुग्णाला आ, हे करू शकत नाही रिफ्यूज करू शकत नाही आम्हाला तो रुग्ण कितीही गंभीर परिस्थितीत असला किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये असला तरी त्याला ॲडमिट करणे जरुरी आहे व त्याचे उपचार करणे जरुरी आहे त्याचप्रमाणे हे मोठं टर्शरी सेंटर आहे रेफरल सेंटर आहे व त्यामुळे इथे अनेक गंभीर रुग्ण येत असतात आजूबाजूच्या बऱ्याचशा जागून जसं मध्य प्रदेशमधनं आहे किंवा आजूबाजूच्या चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा डिस्ट्रिक्ट आहे या सर्व जागांमधनं असे गंभीर रुग्ण इथे येत असतात पण जसं नांदेडमध्ये जो प्रकार झालेला आहे की जसं पंचेचाळीस रुग्ण एकाच दिवशी दगावले अशामधला इथे काहीही प्रकार झालेला नाही व ज्या काही न्यूजमध्ये बातम्या आलेल्या आहेत त्या सपशेल चुकीच्या मला एक सांगा सध्या आपल्या रुग्णालयामधल्या औषधाची काय स्थिती आहे औष औषधांची आपल्या रुग्णालयामध्ये चांगली स्थिती आहे सर्व औषधं आपल्या इथे अवेलेबल आहेत दोनशे चाळीस ड्रग्जमधनं मॅक्सिमम ड्रग्ज आपल्या इथे अवेलेबल आहेत आपण आपणाला ते डी पी डी सीमधनं जो फंड अलॉट होतो त्याच्यामधनं आपल्या इथे आपण परचेस करतो ते तेरा कोटी रुपये आपल्या या रुग्णालयासाठी यावर्षी आपल्याला भेटलेले आहेत तसेच सुपर स्पेशालिटीसाठी तेरा कोटी रुपये भेटलेले आहेत याची परचेस प्रोसिजर सुरू आहे पुढील तीन महिन्याचा पूर्ण साठा आमच्याजवळ अवेलेबल आहे औषधांचं म्हणाल किंवा सलाईन किंवा सर्जिकल साहित्याचा कोणत्याच प्रकारचा इथे तुटवडा नाही कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर तर मृत रुग्णांपैकी बरेचसे रुग्ण अत्यंत क्रिटिकल अवस्थेमध्ये शेवटच्या क्षणी खासगी रुग्णालयातनं शासकीय रुग्णालयात दाखल झालेले होते अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जाते है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट